नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली बाल विद्यार्थी गंडवत आहे पालकांना। कोविड-19 ने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला। प्रत्येक विद्यार्थ्यांचे 2 वर्ष वाया गेले। तिसऱ्या वर्षाचे काय होईल कोणीच सांगू शकत नाही। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्र वाया जाऊ नये याकरिता शासनाच्या डोक्यातून ऑनलाईन शिक्षणाची सुपीक कल्पना निघाली। शाळांनी पालकांना आपल्या पाल्याला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देण्याचे फरमान सोडले। विद्यार्थी सुद्धा मोबाईलचा पालकाकडे तगादा लावताना दिसली। तर विद्यार्थ्यांच्या हट्टापाई लॉकडाऊनमध्ये खिसा लॉक असला तरी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल दिला खरा, परंतु ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थी दुसरीकडेच वळत असल्याने अनेक विद्यार्थी पालकांना गंडवत असल्याच्या तक्रारी येत आहेत। ऑनलाईन शिक्षणाचा एकदा तास संपताच विद्यार्थी मोबाईलच्या अनेक ॲपद्वारे वेगवेगळे खेळ खेळतात। सध्याचा विद्यार्थी मैदानी खेळाकडे लक्ष न देता मोबाईलच्या गुगलवर सर्च करून अनेक खेळात रमणाम होत असून, जर का पालकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष दिले नाही तर पुढे मात्र विद्यार्थ्यांचे जीवन अंधकारमय होणार आहे। शासनाचा स्पष्ट हेतू असा होता की विद्यार्थ्यांना कोविडची लागण होऊ नये म्हणून घरबसल्या ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे। शासन निर्णयाप्रमाणे अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले, मात्र अनेक असे बालविद्यार्थी आहेत ज्यांनी आपले टॅलेंट त्वरित ऑनलाईन मोबाईलमध्ये सिद्ध केले। दिग्रसमध्ये आता मात्र अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत। अनेक विद्यार्थ्यांनी पबजी खेळताना आपल्या वडिलांच्या नातेवाईकाकडे वडिलांनी पैसे मागितले म्हणून अनेकदा पैसे आणून वडिलांना गंडविले, तर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाचे अकाउंट रिकामे केल्याच्या घटना दिग्रसमध्ये चर्चिल्या जात आहे। तर पबजी खेळण्याकरिता एका विद्यार्थ्याला पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याने सतत 3 दिवस जेवण न केल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली। बेटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया ॲप अनेक विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून संपूर्ण अभ्यासाचा वेळ पबजी खेळण्यात विद्यार्थी घालवित आहे। तर चांगलं पबजी खेळता यावं म्हणून अनेक विद्यार्थी हॅक करून पैशाचा चुराव करीत आहे। तर स्किन परचेसमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना गंडविण्याच्या घटना समोर येत आहे। एका विद्यार्थ्याने तर फ्री फायरमध्ये आपल्या वडिलांचे 35,000 रिकामे केले। अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने अनेक पालक चिंताग्रस्त झाले आहे। तर एका विद्यार्थ्याने याही पुढे जाऊन स्वतःच्या घरामधील पैसे चोरून नेल्याने त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे जोरदार भांडण झाले। परिणामी आईला सासर सोडून माहेर जायचे काम पडल्याची खमंग चर्चा दिग्रसमध्ये आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळाले तर शैक्षणिक क्षेत्र वाया जाणार नाही व विद्यार्थी आदर्श विद्यार्थी होतील ही शासनाची व पालकाची अपेक्षा होती, परंतु आदर्श विद्यार्थी तर दूरच। अनेक विद्यार्थी उन्हाळ विद्यार्थी व पालकांना गंडवणारे विद्यार्थी म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या करामती समोर येत आहे। जर का पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष दिले नाही तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण होईल। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।